गुजरातमध्ये लंपी त्वचा रोगामुळं पशुपालक हैराण झाले आहेत या रोगामुळे गुजरातच्या दुबत्या जनावरांचं दूध उत्पादन घटलं आहे त्यामुळे महाराष्ट्रातही या रोगाचा प्रसार होईल का अशी चिंता शेतकऱ्यांना भेडसावते लंपी रोग नेमका काय आहे त्याची लक्षणं काय आहेत याचीच माहिती तुम्हाला या व्हिडिओमधनं मिळणार आहे पण त्याआधी ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजला लाईक केलं नसेल तर नक्की लाईक करा ला नमस्कार मी धनंजय सानप ॲग्रोवन डिजिटलमध्ये तुमचं स्वागत तर गुजरातमधील एकूण तेहतीस जिल्ह्यांपैकी वीस जिल्ह्यांमध्ये लंपी त्वचा रोग पसरला आहे यातील बहुतेक जिल्हे दूध उत्पादनात अग्रेसर आहेत त्यामुळे राज्याच्या दूध उत्पादनात मोठी घट झाली आहे या रोगांचा सर्वात जास्त प्रादुर्भाव कच्छ जिल्ह्यात आहे राज्यात लंपी त्वचा रोगाची लागण झालेल्या जनावरांची संख्या चोपन्न हजारांच्या घरात आहे त्यापैकी एकट्या कच्छ जिल्ह्यात सुमारे अडतीस हजार जनावर आहेत गुजरात हे महाराष्ट्राच्या शेजारचं राज्य आहे गुजरातप्रमाणेच महाराष्ट्रातही दुधाचं उत्पादन मोठ्या प्रमाणावर होतं अनेक शेतकरी दुधाच्या जोडधंद्यावर अवलंबून आहेत ग्रामीण महाराष्ट्राच्या अर्थकारणामध्ये दूधधंद्याचा वाटा मोठा आहे त्यामुळे गुजरातमधील लंपी त्वचा रोगाचं लोन महाराष्ट्रातही पसरेल का अशी काळजी आता शेतकऱ्यांना वाटते या लंपी त्वचा रोगाची लक्षणं कशी ओळखायची तर तेही सांगतो लंपी त्वचा हा विषाणूजन्य रोग असल्याने बाधित जनावर अशक्त होतात जनावरांचं दूध घटतं प्रजनन क्षमतेवरती विपरीत परिणाम होतो जनावराला ताप येतो डोळ्यातून आणि नाकातून पाणी येतं यानंतर जनावरांच्या सर्व शरीरावर कडक आणि गोल आकाराच्या गाठी येतात बाधित जनावरांच्या त्वचेवरील वरण आणि नाकातील स्त्राव दूध लाळ वीर्य इत्यादी माध्यमामार्फत हा रोग निरोगी जनावरात पसरतो त्यामुळे बाधित जनावरं निरोगी जनावरांपासून वेगळी ठेवणं आवश्यक आहे महाराष्ट्रातील काय परिस्थिती आहे तर तेही बघू महाराष्ट्रात हा रोग दोन हजार वीस एकवीस मध्ये सर्व विभागात येऊन गेलाय या काळात लसीकरण झालं असल्यामुळे जनावरांमध्ये आवश्यक प्रतिकारक शक्ती तयार आहे असं म्हणावं लागेल महाराष्ट्राला या रोगाच्या साथीचा सा अनुभव असल्यामुळे पशुसंवर्धन विभागानं या रोगाच्या नियंत्रणासाठी आवश्यक उपाययोजनांची तयारी करून ठेवली आहे असं असलं तरीही गुजरातमधील स्थिती पाहता आपण सावध राहणं आवश्यक आहे त्यासाठी गोठ्यामध्ये स्वच्छता राखणं जनावरांवर ताण येणार नाही अशा प्रकारचं जनावरांचं व्यवस्थापन करणं आवश्यक आहे या रोगाचा जनावरांना प्रादुर्भाव झाला तरी ताबडतोब जनावरांची प्रतिकारक शक्ती वाढेल यासाठी उपचार करावेत असं तज्ज्ञांचं मत आहे या रोगाबद्दलची सगळ्यात काळजी करण्यासारखी गोष्ट म्हणजे जनावरांची प्रतिकारक शक्ती झपाट्यानं कमी होते दोन ते तीन जनावरांना रोगाचा प्रादुर्भाव झाल्यावर नियंत्रण करणं सोपं जातं पण पन, पन्नास ते साठ जनावरांमध्ये हा आजार पसरल्यावर नियंत्रण करणं अवघड होऊन बसतं या रोगावरचे उपचार खर्चिक असल्यामुळं सजग राहणं आवश्यक आहे लसीकरण हा या रोगावरचा प्रभावी उपचार आहे परंतु यातली ज्ञानबाची मेक म्हणजे आजार आल्यावरच लसीकरण करता येतं जनावरांच्या वर्षभराच्या लसीकरण वेळापत्रकात या रोगाच्या लसीकरणाचा समावेश नाही अशी माहिती परभणी येथील पशुवैद्यकीय आणि पशुविज्ञान महाविद्यालयाचे पशुतज्ञ डॉक्टर नितीन मार्कंडेये यांनी दिली आहे या माहितीसोबत तुर्तास इथेच थांबूया पुन्हा भेटू नव्या अपडेट्ससह